संचिता ढोसर, अल्ट्रा मराठी बसमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पुन्हा एकदा घेऊन आली आहे फोटो मागची गोष्ट हा सेगमेंट. आणि येस, माझ्याबरोबर सुरुची आहे. चला, तर तिथे काही फोटोज आहेत माझ्याकडे. त्या सुरुची, तुला तो फोटो तू कधी क्लिक केला होतास किंवा त्याच्या मागे काही घडलं असेल तर ते तुला सांगायचं, किंवा ती व्यक्ती कोण आहे, अच्छा त्याच्याबद्दल काही आठवणी असतील त्या सांग. ओके ओके, रेडी आहेस? येस. चल, पहिला फोटो आहे. ओ हाव सीट. ओके, ही स्नेहा रायकर आहे. मला असं वाटतं की बरेच जण तुम्ही सगळेच ओळखत असाल ऑडियन्स म्हणून, तिचं कामही तुम्हाला आवडत असेल. हा मी आम्ही तिच्या ताईकडे गेलो होतो नागोटण्याला, तेव्हा आम्ही हा फोटो क्लिक केला होता. आणि खूप गोड, म्हणजे आमचे कुठलेही फोटोज बघितले तरी असे खूप नॅचरल आणि असे खूप छान आलेत. सो हा तेव्हाचा फोटो आहे. आणि त्याचं छान फुलविल लग केलं आहे. हो हो हो. ओके, दुसरा फोटो खूप स्पेशल आहे. हा बाबांबरोबरचा फोटो आहे. आणि माझे आई बाबा असे खूप फोटो काढणाऱ्यांपैकी नाही आहेत, म्हणजे असे ते खूप कॉन्शियस होतात आजही फोटो काढताना. पण हा फोटो मी फादर्स डेसाठीच्या निमित्ताने काढला होता. आणि बाबांना लिटरली, बाबा प्लीज असा ना असं म्हणून मी त्यांना असा हक केला होता, मला आठवत आहे. सो हा फोटो माझ्याही मेमरीमध्ये स्ट्रॉंगली आहे, वन ऑफ हिज बेस्ट पिक्स. ओके, नेक्स्ट फोटो आहे. हा माझा भाऊ आणि जगातला सगळ्यात लाडका माणूस माझा. कारण माझ्यात खूप पॉझिटिव्हिटी जी आहे ती त्याच्यामुळे आहे. तो भयंकर पॉझिटिव्ह आहे. आणि हा फोटो आम्ही मरीन ड्राईव्हला क्लिक केला होता एकत्र. आणि माझी आई फोटो काढताना नेहमी असं होतं ना की तो हललेलाच असतो, हे तर आपण सगळेच एक्सपिरियन्स करू शकतो की आई असा नाही गत हा मसा काढ वगैरे. पण मी जितकं तिला चिडवते तेवढेच तिने माझे आणि त्याचे सगळ्यात बेस्ट फोटोज काढले. सो हा तो फोटो आहे मरीन ड्राईव्हचा. ही श्वेता महाडिके. आणि तुम्ही सोशल मीडियावर बघतच असाल की ती खूप खूप, म्हणजे खूप हा शब्द कमी पडेल, इतकी क्रिएटिव्ह आहे. ती कशातूनही काहीही क्रिएट करू शकते. सो श्वेता, तिचा नवरा प्रसाद भेंडे खूप छान डीओपी आहे, तुम्हालाही माहीत असेल. आणि तिचा मुलगा, पण तेव्हा तो फारच लहान होता, हा बऱ्याच वर्षांआधीचा फोटो आहे. सो हा आम्ही तिच्या घरी क्लिक केलाय, तेव्हाची मेमरी आहे. कधी क्लिक केला वगैरे काही आठवत आहे? बापरे, साधारण खूप, अगं आता तो मोठा पण झालाय अधिक, तर त्यामुळे हा फार खूप वर्षांपूर्वीचा फोटो आहे. हे लाडकं कॅरेक्टर ज्याच्यामुळे मला वाटतं हेच लाडकं कॅरेक्टर असावं अजूनही. हो डेफिनेटली. आणि ज्या कॅरेक्टरनी मला आजपर्यंत घराघरात लोकांच्या मनात पोहोचवलंय ते तर खूप जवळचं आहे, जे झी मराठीने दिलेलं आहे मला. हा आय थिंक मी कुठेतरी प्रमोशनलाच गेले होते आय थिंक, तेव्हाचा हा फोटो आहे. आणि तो मी असाच रॅन्डम क्लिक केला होता, मी सहज, म्हणजे काही डोक्यात नव्हतं. आणि तेव्हा सोशल मीडियावर नुकतंच इंस्टाग्रामवर मी ॲक्टिव्ह झाले होते. सो हा मला आवडलेला फोटो आहे, तर त्यामुळे मी तो तसाच पोस्ट केला होता. आणि अजून एक सांगते, या ह्याच्यावर तिचे 20K फॉलोअर्स झाले होते इंस्टाग्रामवर, ते थँक यू म्हणाला तो फोटो पोस्ट केला. ओ माय गॉड, आय थिंक तुलाच जास्त चांगलं माहिती आहे. हो, पण आय थिंक मी हा फोटो त्याचसाठी, म्हणजे मी न विचार करता फार पोस्ट केला. कारण युजली आता माझे जे फोटोज असतात ते प्रोफेशनली कसे आहेत काय आहेत या पद्धतीने मी पोस्ट करते. मी कुठलाच उठसूट फोटो फार पोस्ट करत नाही. सो आय थिंक हो हा मला खूपच आवडला होता फोटो, तर त्यासाठी मी केला होता पोस्ट. नेक्स्ट फोटो आहे. ऑय गो, माझी खूप जवळची मैत्रीण भक्ती, तिची मुलगी मीरा. आणि ती पहिल्यांदा आमच्या सेटवर आली होती अंजलीच्या. आणि मला भयंकर आवडते ती, खूपच आवडते. आणि तेव्हा ती खूप, ती किती वर्षाची होती, आय थिंक ती 3 वर्षाची वगैरे होती. आणि छान तो मिनीचा हेअरबँड तिने घातला होता. आणि मला तिच्याबरोबर एक खूप गोड फोटो हवाच होता. भक्तीच क्लिक करत होती फोटो, तर तिला बसवलं मांडीवर आणि काहीतरी झालं. भक्ती तिच्याशी काहीतरी बोलली का काय, फार गोड स्माईल तिने दिली. आणि तिने ही मोमेंट कॅप्चर केली फारच गोड पद्धतीने. मला खूप आवडतो हा ही फोटो. नेक्स्ट फोटो आहे. सो मी हिमाचलला माझी पहिली ट्रेक झाली. मी करेरी लेकला गेले होते पहिली ट्रेक माझी, तेव्हा मी हा फोटो क्लिक केला होता.
खूप छान आहे हा. आय थिंक तेजस्वीनी क्लिक केला होता फोटो, कारण तिकडे ती माझे फोटोज आणि मी तिचे फोटोज असे काढत होते. पण आमची पहिली ट्रेक होती ती. येस आहे तोही फोटो आहे माझ्याकडे. हो येस. पण या मला वाटते या फोटो नंतर मला असं कळलं की तेजू आणि तुझी मैत्री हो खूप छान आहे, म्हणजे जास्त छान हे केलं, कारण तुमचे खूप फोटोज आहेत सोशल मीडियावर. पण अगं आय थिंक ह्याच्या आधीच माहीत असावं लोकांना, कारण ह्याच्या आधी आम्ही कारे दुरावानंतर म्हणजे त्याच वेळेपासून असोसिएटेड होतो कायम. तर हा म्हणजे तेव्हाचे हे सगळे फोटोज आहेत, त्यात बेसिकली ती मेमरी आमची पहिल्या ट्रेकची. आणि एक लास्ट फोटो आहे आता. ओके. ओ गॉड, माझ्या आयुष्यातला पूर्ण झाला नसता. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा, सगळ्यात जवळचा, ज्याच्याशिवाय मी राहू शकत नाही अशी व्यक्ती आहे ही. आणि मला सगळ्यात जास्त मोटिवेट करणारा मुलगा आहे हा लाईफमध्ये सगळ्या बाबतीत. सो लग्नाचा फोटो आहे हा, ही मेमरी आयुष्यभर तशीच राहणार आहे कायम. ओके सर, थँक्यू, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुझ्याबरोबर हे सेगमेंट. थँक्यू सो मच. मला पण कळलं की तू खूप रिसर्च केला आहेस एवढा. बापरे, शेवटच्या फोटोपर्यंत जाऊन वगैरे सेव्ह केलेला फोटो. काय असं वाटलं की कशा म्हणजे जुन्या आठवणी किती ताज्या झाल्या, किती रिफ्रेश झाली या सगळ्या होतात, कारण आपण आपल्याच ग्रीडवर कधी शेवटपर्यंत जाऊन फार बघत नाही, किंवा त्या त्या वेळेचे ते मोमेंट्स कॅप्चर केलेले असतात. आत्ता ॲल्बमचा जमाना नाही आहे फार, की आपण फोटोज आपण काढतो, आपण अपलोड करतो, आणि जुना फोन गेला की कदाचित काही मेमरीज आपल्या निघून पण जातात असंही होतं. पण खरंच म्हणजे या सगळे हे सगळे फोटोज बघून मलाही खूप आनंद झाला. यू ब्रॉट बॅक दोज मेमरीज, छान वाटलं. थँक्यू, थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.